काय किंमत सांगितली? 13,000 सांगले. 13,000 खाली काय तिचे दोघी पाट आहे. मित्रांनो 13,000 रुपये किंमत आहे. हा बघा दोन पाटी आहेत, ही बकरी आहे. शेतकरी का? काय लागली का आता बाजारात बोली? काही कोणी मागितले का? किती पर्यंत मागितले? 10,000 मागताय. तुमची अपेक्षा काय? मग 11:30 सांगितले. 11:30 सांगितले मित्रांनो 10,000 मागणी झालेली आहे. 11:30 सांगितले. पाटा बघा केवढा भारी खाली. ही बकरी आहे. ही दादा शेतकरी आहे, यांच्यावाली आहे. देखील बच्चावाली बकरी आहे. व्यापारी आहे शेतकरी. कुठलं गाव? येवती का? काय किंमत सांगितली? 16,000 काय ज्या खाली? पाठबोकडे का? मित्रांनो 15-16,000 किंमत सांगताय पाठबोकडच्या खाली. हे बघा काय लागली का बोली आता बाजारात? कोणी मागितली का बाजारात? 12,000 मागताय का? तुमची अपेक्षा? 13,000 अपेक्षा. मित्रांनो 12,000 मागणी झालेली, 13,000 अपेक्षा आहे त्यांच्यावाली. बच्चा बघा केवढं भारी. तिच्यावर तिचे कान बघा, बुच्छ्या कानाची आहे. त्याचबरोबर हा बोकड देखील तिचा बुच्छा आहे. पाठ चांगली मोठ्या कानाची. मित्रांनो बाजार बघा एवढा भरलेला आहे. तुम्हाला बाजारात बकऱ्या कशा कशा दाखवतो. दोन आहे. ही व्यापारी दिसतात दादा. तुम्हाला बकरीची क्वालिटी दाखवतो. 36 मित्रांनो बच्चे बघा केवढे मोठी आहे बकरींची. बकरींची साईज पण तशी. 45,000 रुपये किंमत. मित्रांनो मित्रांनो बकरींची क्वालिटी बघा तुम्ही, त्यांच्याकडे बच्चे पण बघा केवढे मोठे. काशी बघा तुम्ही किती पर्यंत मागता? अरे किती पर्यंत मागताय? 36 पर्यंत मागता बघा. जोडा दोन आणि त्यांच्याकडे चार पिलं 36 पर्यंत मागताय. तुम्ही काय सांगितलं शेवट? मग शेवट 45 चांगले वाजले. 45 सांगितलं. व्यापारी का? पण शेतकरीच. आपण शेतकरीच का? मित्रांनो शेतकरी दहा देखील. बच्चे बघा एवढे भारी बच्चे. हे दोन आहेत. अरे हो ना हो ना नीचेवाले नीचे दोन आहेत. अरे बापरे डेंजर. मित्रांनो मला मारते ती बकरी. डारे मारते. हे बोकड बघा केवढे भारी आहेत. यांचं काय सांगितलं दादा? बोकड्यांचं काय सांगितलं? किंमत काय सांगितली? 22,000 रुपये. मित्रांनो 22,000 रुपये किंमत सांगताय.
कमी जास्त होऊन जाईल या बकऱ्यांची क्वालिटी बघा शेतकऱ्याकडच्या दोघी शेड्या मस्त उंच पूर्ण ओरिजिनल प्युअर गावराणी शेड्या मित्रांनो चला अजून दिसत इकडे भाऊ शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी का काय किमती सांगितल्या तिथे का इथं सांगा इथे ते 12,000 12,000 तिच्याखाली काही आहे का हे काय पाठ आहे का हो 12,000 तिला काय लागली का बाजारात बोलू आता हो कितीपर्यंत मागताय 7,500 7,500 तुमची अपेक्षा 90,000 तिचं काय सांगितलं तिचे 11,000 गाभा नाही का हा गाभा किती म्हणायचे असेल गाभा आता 2-3 महिने काय लागली का बोली हा कितीपर्यंत 8,000 तुमची अपेक्षा 13,000 ही पण गाभ नाही आहे का काय लागली काय बोलू आता हा कितीपर्यंत 8,500 तुमची अपेक्षा 10,000 कुठलं गाव आपलं वीट पेटावर इथून किती इथून 3 किलोमीटर असं आहे का चालेल ठीक आहे या शेळ्यांची पण क्वालिटी केवढी भारी आहे मस्त बकऱ्या एकदम जास्त मोठं माप नाही आहे मिडियम साईजमध्ये पण तब्येतीला चांगला शेळ आहेत हे बघा पुढे हाईट कमी शेवली पण भारी वाटते बघायला ओरिजिनल गावराणी शेळ आहे सगळ्या दादा व्यापारी चाबायला का शेतकऱ्यांचा आहे व्यापारी का कुठले तुम्ही रेवती का किती इथून अच्छा अच्छा इथे दोन बच्चे ते तिकडे बच्चे आहे का काय किमती कशा काय नगा परवाण्यात आहे 12,000 पर कमी होईल का याच्यात काही हा कमी होतील तरी शेवट कुठे होईल 10,000 मित्रांनो बकऱ्यांची क्वालिटी एवढी भारी आहे मस्त बघायला एकदम पॉलिश आहे बकऱ्यांवरती तब्येतीला पण चांगला दिसत आहे बाकी व्यापाऱ्यांचा माल येतो तुम्ही बघू शकतात चमक आहे सगळ्या बकऱ्यांवरती 12,000 सांगायची किंमत आहे गाभणी शेड आहेत बाकी आणि एक दोन काही बच्चावली 10,000 शेवट म्हणताय तर याच्यात देखील 14 करता येईल तुम्हाला याच्यात बाकी गाभणी का आता 6 गाभणी 1 बच्चावली तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाला लागला तुमच्या 93-22-25-68-89 हा तुमचं नाव परमेश्वर नारायण वाघ रेवती हा इथून किती किलोमीटर बाजारापासून गाव 4 किलोमीटर मित्रांनो जामठी बाजारापासून यांचं गाव 4 किलोमीटर आहे तुम्ही नेहमी गावराणी शेड आणत असाल का चालेल ठीक आहे जर कोणा लागत असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकतात मोबाईल नंबर नाव दिलेलं आहे चला अजून दाखवतो तुम्हाला मी बघा बच्चे मित्रांनो बाजार हा छोटा भरतो कमी क्षेत्रफळामध्ये पण क्वालिटी चांगली आहे ओरिजिनल प्युअर गावराणी शेड आहे इकडे सगळ्या हो तर बघा तुम्हाला अजून शेड दाखवतो हो मित्रांनो हे बघा शेड्यांचे पॉलिश वगैरे बघा शेडी केवढी भारी शेडी आहे एक नंबर बकऱ्या सगळ्या दादा काय नका प्रमाणे 12,000 मित्रांनो 12,000 याच्यात कमी जास्त करता येईल बच्चे पण आहे का हे बच्चे आहेत का चाल इकडे घेऊ हो 2 मिनिटं शेवट कुठे होईल 10,000 कुठले तुम्ही रेवतीचे व्यापारी का तुम्ही पण अच्छा मित्रांनो नंबर बी हो हो मित्रांनो हे देखील रेवतीचे व्यापारी आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा 74-99-34-34-94-89 तुमचं नाव सुनील पारधी मित्रांनो सुनील पारधी नाव आहे मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला मोठ्या गावराणी शेड्या म्हणा बच्चे वगैरे म्हणा बोकड वगैरे लागत असतील तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकतात फक्त संपर्क साधताना एवढं बघा की तुम्ही यांचे जामठी बाजारात जवळपासचे असणार जास्त लांब तुम्हाला आपण येण्या जाण्यासाठी सोयीस्कर राहणार नाही आता 10,000 ते सांगताय पण याच्यात देखील कमी करता येईल तुम्हाला 14,000 होतं भरपूर काही हे बच्चे पण आहेत बकरींसोबत अरे
मित्रांनो 30,000 रुपयांनी किंमत सांगितली सोडाला मागता होते दोन बकऱ्या कोणत्या मागितल्या दोन मागितल्या का त्यांनी जोड मागितली का त्यांनी इथं काय सांगितलं इथे सांगलं साडे अकरा साडे अकरा साडे अकरा बच्चे कशा का एक ती नाही लागले लागले का काय लागले का आता बाजारात दोन्ही किती पर्यंत मागणार 17 जण 18 जण येतात दादा पंचवीसशे नको तसं चालणार आहे का आता पाळणार माणूस आहे पाय रे तो मग अजून वाढवी म्हणजे तू अजून वाढव अरे नाही भाऊ झाला जिमनीर आला तो 17-18 आले का रे हिला काय लागली का बोलू आता मग किती पर्यंत 8,000 तुमची काय इच्छा आहे मग आपली 9,000 द्यायची इच्छा आहे 9,000 द्यायची इच्छा आहे 1 रुपया कम किती बकरे आणला तुम्ही आता पाच आणल्या एक आले का कुठले तुम्ही देवतीचे का मोबाईल नंबर सांगा 98-34-73-76-35-35 आता तुम्ही या बाजारातले व्यापारी कुठे कुठले बाजारात जाता अजून आम्ही जातो फैजपूर नेरी मोताळा फतेपूर चालेल तुमचं नाव नाना सुभाष पारधी मोबाईल नंबर सांगितला का मग मोबाईल नंबर जेव्हा धनली हो 8 दिवस झाले दिले हा 8 दिवस झाले का काय सांगितली किंमत 15,000 काय खाली पाठ बघ दोघी पाठ आहे दोघी पाठ आहे मित्रांनो 15,000 रुपये किंमत सांगताय 8 दिवस झाले तुम्ही काय लागली का बाजारात मागणी आता 9,950 तुमची अपेक्षा 11 का व्यापारी का आपण किती बकरे आणले आता एकच आणली का कुठले कुठले बाजारात जाता फतेपूर नेरी असं मोबाईल नंबर सांगा 87-88-35-99-67 तुमचं नाव एकनाथ पारधी गाव रेवती सगळे व्यापार रेवतीचे गाव रे अच्छा गाभण आहे का किती किती म्हणायचे गाभण असतील चार म्हणायचे असतील काय किंमत सांगितली 22,000 जोडीची काय लागली का बाजारात मागणी आता मागताय 17-18 17-18 मागताय तुमची अपेक्षा 22-20 मित्रांनो या किमती आहे ना या किमती सांगायच्या सांगता ते पण किमती रेलमध्ये कमी असतात पण हे थोडा वाढवा सांगता कुठलं गाव व्यापारीच का तुम्ही दोन आणले का माझा मोबाईल नंबर सांगा 74-98-52-37-17 तुमचं नाव गणेश हरी पारधी क्या किंमत आहे की 8 टक्क फायनल देणे देख लो बकरी बच्चा उसका एक छोटा म्हणजे बाकी ये सब बकरा दे देख लो क्या नक्स है अभी 7,000 की फाइनल 7,000 की कौन से कौन से बाजार करते तुम हम सब बाजार करते इधर मावन घेड़े के अच्छा हाँ पर्सी बोलो टोटल ये वो मोबाइल नंबर बोल दो मोबाइल अपना 98-60-98-60 0 और 72 75 आखिरी में 7 है ना 10 क्या नाम आसिफ पाटिल असे छोटे बच्चे मध्ये बकरे बोकड दिसत आहे मोठे बोकड नाही दिसत आहे तर हे बऱ्यापैकी दिसत आहे इकडे मोठे बोकड एवढ्या या साईज मध्ये शॉर्ट दिसत आहे अजून बघू आपण बाजारामध्ये आहेत त्यांनी मोठे बोकड काय किंमत हो
जोडीचे 22,000। मित्रांनो जोडीचे 22,000 आहे, म्हणजे 11,000 रुपये एकाचे सांगतायत। काही मागणी लागली का बाजारात? बाजारात कोणी मागितले का? हां, कितीपर्यंत मागताय? 17.5। मित्रांनो 17.5 मागणी झालेली जोडीची। काय सांगितली? 4.5। मित्रांनो 4.5 हजार रुपयाची बाजार खराब आहे। 400 रुपये किलो मॅडम एक आला कापूस वाडीत पण असं आहे का? दामनेर जिल्ह्याला 3,000 3,500 विकत आहे। असं आहे का? 4,500 9 किलो पोकळे येतो। हो, किती किलोचं असेल? 9 किलो। 9 किलोचं मोदी सेड आहे। और 97 30 68 42 86 क्या नाम आपका? क्या नाम? मोदी सेठ। मोदी सेठ मोहिदिल कापूसवाडी। क्या बोले इसकी प्राइस? फाइनल चार का फाइनल 3 5 बोकड़े। मित्रांनो हा बघा बोकड फक्त 3 पायावर आहे। 2 मिनिट फक्त 3 पायावर बोकड आहे बघा। 55,000 मागले गेले जन्मापासून 3 पायाचा आहे तो। 55,000 मागले गेलो हा पाय त्याची भराय चांगली 1,65,000 कोणाचे? तुमचे आहे का? काय किंमत सांगितली? 4 बकरे दादा हे बकरे 4 आहे। यायचे 4 बकरे 20,000 किंमत सांगायची। घ्यायचे 15,000 घ्यायचे 15,000 सांगायचे 20 2 किलो 2 बकरी आहे। मित्रांनो 2 किलो 2 बकरे बच्चे 2 बकरे आहे सांगायचे 20 घ्यायचे 15 मोठे बोकड 2 आलेले ते हे बघा दोघी मोठे थायचे बोकड आता। काय किंमत आहे बाबा? 32,000 दोघांची 16,000। मित्रांनो 32,000 जोड सांगतात 16,000 काही लागली का बाजारात मागणी? कोणी मागितले का? 27 मागितले। तुमची अपेक्षा? 30 अपेक्षा आहे। मित्रांनो 27 मागणी झालेली आहे, 30 अपेक्षा आहे। बोकड चांगले काय किंमत सांगता तुम्ही? 20,000 का? मित्रांनो 20,000 रुपये किंमत सांगताय ते सांगायची किंमत आहे। बच्चे भारी आहेत। कुठला भाऊ? दामटीचे का? शेतकरी का? नाही मावर नाही म्हणजे घरचे ना? व्यापारी नाही ना? हा ठीक।